पनवेल येथे कोशिश फाउंडेशनच्या वतीने श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात सोमवारी जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. तसेच जागतिक योग दिनानिमित्त कोशिश फाउंडेशनच्या वतीने आयोजित सूर्यनमस्कार स्पर्धा 2021 या स्पर्धेचं बक्षीस वितरण पनवेल महापालिकेच्या महापौर डॉक्टर कविता चौतमोल आणि सभागृह नेते तथा कोशिश फाउंडेशनचे अध्यक्ष परेश ठाकूर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. जागतिक योग दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात योग प्रशिक्षक अर्चना शाह यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित मान्यवरांनी योगा करत योग दिन साजरा केला. तसेच जागतिक योग दिनाचं औचित्य साधून कोशिश फाउंडेशनच्या वतीनं सूर्यनमस्कार स्पर्धा 2021 आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेस योगप्रेमींकडून भरघोस असा प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेचे बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले. यावेळी स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत, मनोज भुजबळ, अजय भैरा, नगरसेविका रुचिता लोंढे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, चिन्मय समेळ, तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, अयुफ अकुला यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कोशिश फाउंडेशन हा नेहमीच लीडरशिप डेव्हलपमेंट, यूथ एंटरप्रेनशिप डेव्हलपमेंट, सोसायटी डेव्हलपमेंट, त्याचबरोबर स्किल डेव्हलपमेंट, त्याचबरोबर पर्सनल हायजीन अँड सस्टेनेबल लिव्हिंग ह्यासाठी काम करत असते. या क्षेत्रांमध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती व्हावी, आपले इथे सुदृढ असे आपले नागरिक हे या इथं असावे, जेणेकरून या पनवेल महानगरपालिकेचा चांगल्या प्रकारे विकास होऊ शकेल यासाठी कोशिश फाउंडेशन ही नेहमी प्रयत्न करत असते. फिटनेसचं जीवनामध्ये असलेलं महत्त्व हे अत्यंत मोलाचं असं आहे आणि त्यासाठीच फिटनेस या इथे आपला युवक हा चुस्त तंदुरुस्त तणावमुक्त राहावा आणि त्याच्याचबरोबर तो त्याच्या जीवनामध्ये यशस्वी व्हावा ह्यासाठीच इथे फिटनेस जीवनामध्ये प्रचंड महत्त्व आहे. म्हणूनच माननीय पतंजली ह्यांनी योगाचा मंत्र हा आपल्या पूर्ण भारतवर्षाला दिला आणि आपले जागतिक कीर्तीचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी ह्यांनी हा योगा जगभरामध्ये नेला आणि आज पूर्ण जगभरामध्ये जो योगा हा जगभरामध्ये पोहोचलेला होता त्याला राजमान्यता देण्याचं काम हे माननीय नरेंद्र मोदीजी यांनी केलेलं आहे आणि ह्याच कार्यामधला एक खारीचा वाटा आपण उचलावा ह्यासाठी आज या स्पर्धेचं आपण आयोजन केलेलं होतं. आणि खऱ्या अर्थानं आपलं जे फाउंडेशन आहे कोशिश फाउंडेशन, त्या संबंधाने फाउंडेशनचे अध्यक्ष परेश ठाकूर यांनी आपल्याला चांगल्या प्रकारे सांगितलं. केवळ 2 वर्षामध्ये या फाउंडेशननी कामाची सुरुवात करून चांगला वेग पकडलेला आहे आणि त्यांना जरी समाधान वाटत नसेल की 2 पार्टिसिपेट हे लागेल, तर पण आम्हाला ऐकून खूप समाधान वाटलंय की ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये प्लस या कोरोनामध्ये आपण बघतोय की दोन घर सोडली घरात कोणतरी क्वारंटाईन आहेत, म्हणजे प्रत्येक घरामध्ये एक रूम त्या क्वारंटाईन व्यक्तीसाठी दिलेले असतानाही आपण 200 जर पार्टिसिपेंट इथे भाग घेतले म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. आणि कोरोनाच्या काळामध्ये म्हणते पुढच्या वर्षी यांना तिथे पण स्पर्धा भाग घेतील, नक्कीच भाग घेतले. या स्पर्धेमध्ये सर्व स्पर्धकांचं खूप अभिनंदन, ज्यांनी त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळालं त्याचं विशेष अभिनंदन.